राजकीय लढाईत रखडलेल्या कळवा मुंब्रा पुलाचं लोकार्पण, उपनगरांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, कळवा मुंब्रा पुलाच्या उद्घाटनावरून जितेंद्र आव्हाडांची शिंदेंवर टीका। लोकांना माहिती आहे पुलासाठी कुणी पाठपुरावा केला, आव्हाडांचं टीकास्त्र। जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा पलटवार, कोण किसकी शादी में लोकांना माहिती आहे, मुख्यमंत्र्यांचं प्रतिउत्तर। रखडलेल्या कळवा मुंब्रा पुलाच्या उद्घाटनावेळी शिंदे आव्हाड एकत्र, उद्घाटनाआधी मात्र आरोप प्रत्यारोप, समोर येताच मनोमिलन। प्रतापगडावरील एक कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णींची, संभाजी ब्रिगेडचा दावा, तर कृष्णाजी कुलकर्णीचा दहनविधी झाल्याचं म्हणत हिंदू महासंघाने दावा खोडला। सुषमाधरांचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश, तर अंधारेंकडून वैजनाथ वाघमारेंना शुभेच्छा। हर हर महादेव या सिनेमात मराठी आणि मराठ्यांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। मॉलमध्ये झालं ते चुकीचं झालं, मी मारहाण केली नाही हे प्रेक्षकांना स्पष्ट केलं, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। दीपाली सय्यद यांचा आजही शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता कमी, सलग तिसऱ्यांदा दीपाली सय्यद वेटिंगवर। तुरुंगातून सुटल्यावर अमोल कीर्तिकर सोबत राहिला याचा जास्त आनंद, संजय राऊतांचं विधान। राजकारण नंतर करूया, प्रकल्प राज्याबाहेर का जात आहेत याचा सर्वांनी विचार करावा, देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधावा, संजय राऊतांचं आवाहन। वडील गजानन कीर्तिकर यांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक, मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार, अमोल कीर्तिकरांचं वक्तव्य। राज्यातील 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अखेरची संधी, 15 आणि 16 नोव्हेंबरला गुणवत्ता फेरीचं नियोजन, 19 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार। मुंबईतल्या बोरिवलीत मनसे शाखा प्रमुख राजू माने यांच्याकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन, मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती। बेस्टमध्ये दाखल होणार 2000 नवीन बसेस, बेस्टच्या बैठकीत निर्णय, येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या 10,000 वाढवण्याचं उद्दिष्ट। महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले, अनेक लोक एकमेकांना कायमचे संपायला निघालेत, गडकरींच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका। राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा 16 नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यात दाखल होणार, पदयात्रेसाठी अकोला पोलिसांकडून पायी चालण्याचा सराव, गेल्या 4 दिवसांपासून 200 पोलीस कर्मचारी करतायत चालण्याचा सराव। उद्धव ठाकरेंवर अशी परिस्थिती येईल की त्यांच्या स्टेजवर केवळ 4च लोक दिसतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। 18 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची शेगावात जंगी सभा, राहुल गांधी संत गजानन महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेणार। वर्ध्यात भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काँग्रेसची पदयात्रा, महात्मा गांधी चौकातून यात्रेची सुरुवात। रणदीप हुडाकडून कॅट वेबसिरीजचं पोस्टर पोस्ट, 9 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार। 8 महिन्यांपासून युक्रेन रशिया संघर्ष सुरूच, खेरसनमध्ये पुन्हा युक्रेनची सत्ता, रशियन सैन्याची माघारी। उदयपूर अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर सौम्य स्फोट, 13 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं लोकार्पण। तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरच्या धडकेत मृत्यू। समंताचा यशोदा अमिताभ बच्चन यांच्या ऊंचाईवर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर करतोय जबरदस्त कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।